Hello everyone, today I welcome you all in this English lecture. Today we'll see a very good chapter whose name is His First Flight by Guillermo Flaherty. Okay, so let's begin. The young seagull was alone on his ledge. तर इथे काय सांगितलं, एक सीगल म्हणून बर्ड असतो, ठीक आहे, तर तो एकटाच उभा असतो लेजला. लेज म्हणजे एज असतो ना, म्हणजे टोकाला उभा असतो, ठीक आहे. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे जे दोन भाऊ बहीण होते ते ऑलरेडी आदल्या दिवशीच उडून गेले होते, ठीक आहे, पण तो तिकडेच होता. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला भीती वाटत होती त्यांच्यासोबत उडून जायला. तर असं का? कारण सम हाव when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. आता पक्षी माहिती आहे ना कसे उडतात, ते थोडं आधी पळतात आणि मग त्याच्यानंतर एजला जाऊन उडतात. तर आदल्या दिवशी काय झालं, ते दोघे बरोबर उडाले आणि ह्यांनी जेव्हा ते ट्राय केलं, ठीक आहे, थोडा तो धावला आणि जेव्हा उडायचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला भीती वाटली म्हणून तो तिथे तसाच राहिला, ठीक आहे. The great expanse of sea stretched down beneath and it was such a long way down, miles down. तर इथे काय सांगितलं की जो एज होता त्याच्याखाली खूप अंतर होता आणि त्याच्यानंतर एक सी होती, ठीक आहे, एक समुद्र होता, ठीक आहे, आणि तो खूप खोल होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम, सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट एट नाईट. मग त्याला काय वाटलं की माझे विंग्स मला माझे जे पंख आहेत ते मला सपोर्ट नाही करणार, ठीक आहे, आणि मी नीट उडू नाही शकणार आणि त्या समुद्रात पडेल, ठीक आहे. म्हणून त्यांनी काय डिसाईड केलं, त्यांनी असं डिसाईड केलं की परत मी जिथे रात्री झोपलो होतो ज्या लेजच्या बाजूला एक होल होता तिकडेच परत जाऊन मी आराम करतो, ठीक आहे. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटिल सिस्टर्स हूज विंग्स वर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक फ्लॅप द्या विंग्स अँड फ्लू अवे. तर इथे काय सांगितलंय, जे भाऊ बहीण होते, ठीक आहे, त्या लोकांचे तर विंग्स वगैरे पण खूप लहान होते ह्याच्यावर, ठीक आहे, तरी पण त्यांनी हिंमत केली आणि ते उडाले, पण हा तसाच राहिला, ठीक आहे, हा फेल झाला. ही फेल टू मस्टर अप करेज टू टेक दॅट प्लंग विच अपियर टू हिम सो डेस्पिरेट. तर इथे काय सांगितलंय की त्याची हिंमतच नाही झाली, म्हणजे ठीक आहे, करेज म्हणजे त्याची हिंमतच नाही झाली, त्याला विश्वासच नव्हता, आत्मविश्वासच नव्हता आणि म्हणून तो तसाच राहिला आणि त्याचे बाकीचे जे भाऊ बहीण होते ते उडाले. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाप ऑन हिज लेज अनलेस ही फ्लू अवे. तर इथे काय सांगितलं, त्याचे आई वडील होते ते पुन्हा आले, त्याला ओरडत होते की म्हणजे आपण बोलतो ना की उड उड सगळे भाऊ बहिणी उडवल्या तरी तू एवढा का घाबरतोस, तर त्याला स्कोल्ड वगैरे करत होते मोठ्या मोठ्याने, त्याला ओरडत होते की तू तिकडेच काय आहेस, ठीक आहे. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. पण तो जीवाचा भित्रा होता, ठीक आहे, आणि तो तेच सगळं विचार करत होता की मी जर उडालो आणि जर माझं पंख वगैरे नीट नाही म्हणजे मूव करायला लागले तर मी त्या सीमध्ये पडेल, म्हणून तो तसा घाबरून तिथेच राहिला, ठीक आहे, आणि बाकीचे सगळे उडून गेले. दॅट वॉज 24 hours अगो, ठीक आहे. तर इथे काय म्हटलं आहे की तो जो सगळा ड्रामा झालेला, ठीक आहे, तर तो 24 hours अगोदरचा होता, म्हणजे त्याचे आई वडील त्याला ओरडत होते, त्याचे भाऊ बहीण उडून गेले, तर हे सगळं 24 hours अगोदरची गोष्ट होती, म्हणजे एक दिवस अगोदरची, ठीक आहे. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. मग त्यानंतर त्याच्या आजूबाजूला कोणच नव्हतं आलं, ठीक आहे. द डे बिफोर ऑल डे लॉग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. तर इथे काय म्हटलं की आदल्या दिवशी त्यांनी काय पाहिलं होतं, त्यांनी हेच पाहिलं होतं की त्याचे जे आई वडील होते ते त्याच्या भाऊ बहिणींना शिकवत होते की एक्झॅक्टली कसं उडायचं, म्हणजे परफेक्शननी कसं उडायचं ते शिकवत होते. नंतर मग उडता उडता डायरेक्ट सीमध्ये येऊन मासे कसे पकडायचे तर ते सगळं शिकवत होते आणि तो ते सगळं नोटीस करत होता, म्हणजे बघत होता इन शॉर्ट, ठीक आहे, कारण तो ॲक्च्युली उडालाच नव्हता, तो भित्रा होता.
घाबरला होता, तर तो हे सगळं बघत होता की कशी त्याचे आई वडील त्यांना हेल्प करत आहेत, म्हणजे एक प्रकारे उडायला किंवा मासे वगैरे पकडायला त्याबाबत. आता पुढे काय झालं ते बघूया. ही हॅड इनफॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग अँड डिवोर इट स्टँडिंग ऑन अ रॉक व्हाईल हिज पॅरेंट सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. तर इथे काय म्हटलं की तो जो लहान बर्ड होता तो त्याच्या मोठ्या भावाला बघत होता, तर त्याच्या मोठ्या भावानी फर्स्ट टाईम एक मासा पकडला होता. ठीक आहे, आता त्याच्या आई वडिलांनी त्याला ट्रेनिंग दिलेली ना की कसं उडायचं परफेक्शननी, कसे मासे पकडायचे उडता उडता खाली येऊ. ठीक आहे, तर त्याच्या मोठ्या भावानी तर मासा पकडला होता. ठीक आहे, आणि मग तो एका दगडावर उभा होता आणि त्याचे पॅरेंट्स आपण ओरडतो ना असं एक म्हणजे अप्रिसिएशनमध्ये ओरडतो, तर तसे त्याचे मास त्याचे जे आई वडील होते ते ओरडत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅटो मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम विथ हिज कवर्ड आईज. ठीक आहे, आणि मग पूर्ण सकाळभर त्याची जी पूर्ण फॅमिली होती त्या अपोजिट डोंगरावरून त्याला टॉन्ट मारत होती. टॉन्ट म्हणजे माहिती आहे ना, कारण तो आला नव्हता त्यांच्यासोबत. ठीक आहे, उडाला नव्हता, तर त्याला टॉन्ट मारत होते की तू भित्र आहेस, तू आलाच नाही आमच्याबरोबर, आम्ही बघ एवढं असं असं केलं. माहिती आहे ना आपण चिडवा चिडव करतो, तर तसं त्याला करत होते. ठीक आहे, कोणाला, तो जो लहान बर्ड होता त्याला. ठीक आहे, आता बघा पुढे काय झालं. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. म्हणजे इथे काय सांगितलं, आता सूर्य पण हळूहळू ढगाच्या बाहेर यायला लागलेला. ठीक आहे, आणि त्याची दिशा कुठे होती, साऊथकडे आता तो फेस करत होता. ठीक आहे, म्हणजे जरा तापमान वाढलेलं, आता ऊन आलेलं कडक. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट ईटन सिन्स द प्रिवियस नाईटफॉल. तर इथे काय सांगितलं की आता जो सीगल होता तो लहानचा बर्ड होता. ठीक आहे, तर त्याला खूप गरमी लागायला लागलेली आणि त्याला खूप भूकही लागलेली, कारण आदल्या रात्रीपासून त्याने काय खाल्लंच नव्हतं. ठीक आहे, ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग ही क्लोज्ड वन आय देन द अदर. ठीक आहे, तर इथे काय सांगितलं की तो पुन्हा त्या लेजच्या ब्रिंकवर आला, म्हणजे टोकावर आला. ठीक आहे, आणि मग तो उभा राहिला. ठीक आहे, एका पायावर उभा राहिला आणि दुसरा पाय त्यांनी त्याच्या पंखाच्या आतमध्ये असा लपवतो ना, तसं लपवला आणि त्यांनी एक डोळा बंद केला. ठीक आहे, अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि त्याच्यानंतर तो असं प्रिटेंड करत होता की तो झोपलाय करून, प्रिटेंड म्हणजे थोडासा नाटक वगैरे करतो ना, खोटं खोटं झोपतो. ठीक आहे, तर तसा तो करायला लागला. का, कारण अटेन्शन मिळवण्यासाठी, कोणीतरी त्याच्याकडे बघावं म्हणून. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. पण तरी त्याचे जे फॅमिली मेंबर्स होते, भाऊ बहीण होते, आई वडील होते, त्या लोकांनी काय त्याच्याकडे बघितलं नाही, त्याला काय जास्त भाव नाही भेटला. ठीक आहे, तर हा पण प्लॅन त्याचा फ्लॉप गेला इन शॉर्ट. ठीक आहे, आता पुढे बघा काय झालं. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर्स लाईंग ऑन द प्लॅटू डोझिंग विथ देअर हेड्स सन्क इन टू द नेक्स. तर इथे काय सांगितलं, त्यांनी पाहिलं की त्याचे जे भाऊ बहीण होते, ठीक आहे, ते लोक प्लॅटूवर लाय करत होते, म्हणजे लोळलेले. ठीक आहे, आणि त्यांनी त्याचे जे डोकं होते ते सन्क केले होते नेकमध्ये, म्हणजे मानेच्या आतमध्ये टाकलेले. माहिती आहे ना पक्षी टाकतात मोस्ट प्रॉब्ली. ठीक आहे, तर तसं त्याच्या भाऊ बहिणींनी केलेलं. ठीक आहे, आणि नंतर काय, हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्याचे जे वडील होते ते काय करत होते, त्याचे जे फेदर्स होते पंख क्लीन करायला बघत होते. ठीक आहे, पाठचे पंख क्लीन करायला बघत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आईच त्याच्याकडे बघत होती. का, कारण आईची माया असते शेवटी मुलावर. ठीक आहे, म्हणून बाकीच्यांना काय पडलीच नव्हती, त्याची आई फक्त त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅटू हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. तर इथे काय सांगितलं की तिची आई फक्त त्याच्या शोधात उभी होती आणि शेवटी ती प्लॅटूच्या टोकावर आली आणि त्याच्या त्याला शोधू लागली. ठीक आहे, की नक्की कुठे आहे माझा मुलगा. ठीक आहे, नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. तर तिकडे काय सांगितले, ती सारखी सारखी
जो तो मासा होता ठीक आहे, तो ती तोडायला बघत होती ठीक आहे, म्हणजे तिचे दोन पार्ट्स करत होती त्या दगडाचा सपोर्ट घेऊन ठीक आहे. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम ठीक आहे, सर ती जे फूड होतं ठीक आहे, तर त्याच्यामुळे तो वेडा होत होता. कोण? तो लहान जो बर्ड होता ना, कारण त्याची आई सगळं ते करत होती ठीक आहे, मासे विसे मासे विसे ती म्हणजे माहिती ना दोन तुकड्यांमध्ये करत होती आणि ते त्याला दिसत होतं. जो तो सीगल होता ना लहान जो राहिलेला ऑलरेडी, तर त्याला ते सगळं दिसत होतं आणि ते सगळं बघून तो वेड्यासारखं करायला लागला. आता का वेड्यासारखं करेल तो? कारण ते तो आदल्या दिवसापासून त्याने काही खाल्लंच नव्हतं, मग ते बघून त्याची भूक जास्त वाढत होती ठीक आहे, आणि तो असा वेड्यासारखा करत होता. हाव ही लव टू टेअर फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. तर तिथे काय सांगितलं की तेच ते सगळं करत होते, तर ते बघून त्याला खूप अशी उत्सुकता होती की त्यांनी पण काहीतरी खावं. आणि मग त्याची आई ते सगळं रब करत होती, जो तो मासा होता ते सगळं ती जे रब करत होती ठीक आहे, म्हणजे जे मासाच्या वरचं वगैरे असतं ना आपण जेव्हा खातो तेव्हा कसं आपण साफ करतो, तर त्याची आई ती त्या बीकनी साफ करत होती. बीक म्हणजे जी चोच असते ना, त्याच्याने ती सगळं साफ करत होती आणि त्याचे तुकडे वगैरे करत होती, तर ते बघून त्याची भूक अजून वाढत होती ठीक आहे. ग ग ग ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तर आता तो जो लहान मुलगा होता तो जोर जोरात रडायला लागला ठीक आहे. पक्षी कसे ओरडतात ते त्यांनी तिकडे दिले, तर तो खूप जोर जोराने ओरडत होता आणि तो भीक मागत होता जेवणासाठी की तुम्ही जे खातात ते माझ्यासाठी पण तुम्ही थोडं द्या मला ठीक आहे, थोडं माझ्यासाठी आणा. गाव कोला शी स्क्रीम बॅक डिरेसिवली ठीक आहे. तर तिने पण असं ओरडलं त्याच्यावर की कोणतरी असं मूर्ख ओरडतो ना, डिरेसिवली म्हणजे तुमच्यासमोर कोणतरी मूर्ख असेल आणि त्याला तुम्ही ओरडता ना, तर तसं तिने पुन्हा ओरडली त्याला ठीक आहे. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. तर इथे काय सांगितलं की तो मग खूप दुःखदपणे परत ओरडू लागला की मला काहीतरी खायला द्या खायला द्या त्याच्या आईकडे, आणि थोड्या वेळाने तो एकदम उत्साही होऊन ओरडत लागला ठीक आहे. इन शॉर्ट एकदम असा बोलतो ना त्याला काहीतरी हवंच आहे, त्या उत्साहाने तो ओरडू लागला परत. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. तर इथे काय सांगितलं आहे त्याच्या आईने एक मासाचा तुकडा तिच्या हातात पकडला होता आणि ती उडू लागली होती ठीक आहे. ही लीन्ड आउट ईगली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. तर इथे काय सांगितलं आहे आता त्याची जी आई आहे ती ते जेवण घेऊन उडायला लागली आणि त्याच्याजवळ जात होती ठीक आहे. आणि मग हे बघून तो सीगल होता जो भित्रा होता तोही परत आला एजला आणि तो हळूहळू तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता ठीक आहे. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड हर विंग्स मोशनलेस द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विद इन द रीच ऑफ हिज बीक ठीक आहे. पण जेव्हा ती अपोजिट गेली त्याच्या अपोजिट होती ठीक आहे, म्हणजे समोर होती, तेव्हा ती थांबली, म्हणजे मुद्दामहूनच थांबली असं जातं बट ऑब्वियस आहे ठीक आहे. ती थांबली, तिचे विंग्स पण हलू नव्हते लागले म्हणजे मोशनलेस होते, जे पंख होते ते पण एका प्रकारे थांबले ठीक आहे. आणि काय शी वेटेड फॉर अ मुमेंट इन सरप्राईज वंडरिंग वाय शी डीड नॉट कम नियरर अँड देन मॅडिंड बाय हंगर ही डिवायडेड ॲट द फिश ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढे काय झालं, ती तशीच थांबली, तिचे सगळे पंख वगैरे पण थांबले ठीक आहे. आणि तो जो मासा होता तो त्या लहान जो सीगल होता त्याच्या विदिन रीच नव्हता, म्हणजे तो लांबच होता अजून पण. व परत तो सरप्राईज झाला, म्हणजे त्याला आश्चर्यचकित वाटलं कोणत्या त्या लहान सीगलला, आणि तो विचार करू लागला की ती माझ्या अजून जवळ का नाही येत आहे ठीक आहे. आणि परत तो वेड्यासारखा वागायला लागला भुकेने, कारण एवढ्या जवळ होती ती तरी पण ती मुद्दा पण देत नव्हती तिला मासा त्या लहान मुलाला. तर मग हे बघून परत तो वेड्यावाकडं करायला लागला, म्हणजे बोलतो ना मॅडम, म्हणजे वेड्यासारखं करायला लागला. आणि परत तो त्या फिशसाठी थांबायला लागला कारण त्याला खूप जास्त भूक लागलेली ठीक आहे.
मग त्याची तीच इच्छा होती की त्याच्या आईने तिकडे यावं आणि त्याला ते द्यावं. पण त्याची आई पण खूप शहाणी होती, ती त्याच्या ऑपोजिट घेऊन जाऊन थांबली. ठीक आहे, आणि तिचं तेच हेतू होतं, तेच एम होतं की त्यांनी आता माझ्याजवळ येऊन हे घ्यावं. ठीक आहे. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. ठीक आहे, मग तो जोर जोरात ओरडायला लागला की मला जेवायला द्या, जेवायला द्या, कारण त्याची आई समोर होती पर तरी पण त्याला तो मासा देत नव्हती. ठीक आहे. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. त्याच्यानंतर काय आलं, एक असा खूप शॉकिंग मोमेंट झाला. ठीक आहे, आणि त्याचं जे हार्ट आहे ते एकदम असं स्टील झालं. ठीक आहे, म्हणजे असं धडधडतं ना तसं झालं. ही कुड हिअर नथिंग, आणि त्याला काही ऐकूच नव्हतं येत. ठीक आहे, कारण तो खूप घाबरला होता तेव्हा. बट इट ओनली लास्टेड फॉर अ मिनिट, पण ते एका मिनटासाठीच होतं ती जी गोष्ट होती ती. द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. मग पुढच्या मुमेंटलाच त्याला असं वाटलं की त्याचे जे पंख होते ते आता बाहेर येत होते. ठीक आहे, आउटवर्ड्स म्हणजे आता बाहेर यायला लागलेले. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. ठीक आहे, आता त्याचे जे फेदर्स आहेत ते पण आता बाहेर यायला लागलेले स्टमकच्या इथून, आणि त्याचे विंग्स आता प्रॉपरली बाहेर येत होते. इन शॉर्ट, ही कुड फील द टिप्स ऑफ द विंग्स कटिंग थ्रू एअर. आता त्याला ते फील होत होतं की त्याचे जे विंग्स आहेत ते आता हवेला कापत आहेत असं. म्हणजे एखादा माणूस माणूस नाही, म्हणजे एखादा बर्ड जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या विंग्सचं तसंच होतं. ठीक आहे, त्याचे विंग्स हवेला कापत कापत जातात, म्हणून मग तेव्हाच आपण बोलतो की परफेक्शनली तो उडतोय. तर त्याचं पण आता तसं व्हायला लागलं. आता त्याचे जे विंग्स होते ते पण हवेला हळूहळू कट करत होते. ठीक आहे, ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाव. आता तो हेडलॉग नव्हता होत, म्हणजे आता ते म्हणजे अगोदरसारखं नव्हतं होत, तो एवढा भीतत नव्हता. इन शॉर्ट, ठीक आहे, आता त्याचा थोडा कॉन्फिडन्स वगैरे वाढलेला. ठीक आहे, तर ती ही खूप एक पॉझिटिव्ह साईन होती त्या लहान सीगलसाठी, कारण त्याला आता कॉन्फिडन्स पण आलेला की तो उडू शकतो. ठीक आहे. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. ठीक आहे, आता तो हळूहळू खालीवर खालीवर होत होता, म्हणजे तो प्रयत्न तर करत होता. ठीक आहे, त्याला एक पॉझिटिव्हिटी तर आलेली. ठीक आहे, सोरिंग म्हणजे आपण उडतो ना, म्हणजे तो वर खाली आता तो उडू लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ठीक आहे, आता त्याला काही भीती वगैरे पण नव्हती वाटत. ठीक आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. ठीक आहे, फक्त त्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं. ठीक आहे, कारण आता त्यांनी एवढी हिंमत केलेली उडायची, तर मग पहिलं अनकम्फर्टेबल वाटणारच ना, कारण तो आधी भीतलेला होता आणि आता त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला, म्हणून तो थोडासा अनकम्फर्टेबल होता. ठीक आहे, पण त्यांनी त्याची जी हिंमत आहे ती सोडली नव्हती अजून. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अगेन अँड ही सोअर्ड अपवर्ड्स. मग पुन्हा एकदा त्यांनी त्याचे विंग्स होते ते पसरवले आणि तो पुन्हा एकदा वर उडू लागला. ग ग ग ग ग ग हिज मदर स्वूप पास्ट हिम हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. ठीक आहे, तर त्याची आई पण आता त्याला बोलवू लागली. ठीक आहे, आणि खूप मोठ्या मोठ्याने बोलू लागली, कारण तीही खुशच असणार, बरोबर ना, कारण जो मुलगा एवढा घाबरत होता तो आता एवढी हिंमत करून उडत होता, तर तिच्या आईलाही खूप आनंद झाला आणि ती मोठमोठ्याने ओढायला लागली. ठीक आहे, म्हणजे खुश होऊन ओढायला लागली. ठीक आहे, ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. पुन्हा त्यांनी त्याच्या आईला उत्तर दिलं अजून जोरात आवाज देऊन, मग दोघंही खूप खुश होते. देन हिज फादर फ्लू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आता हे बघता बघता त्याचे वडीलही तिकडे आले. ठीक आहे, ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स फ्लाइंग अराउंड हिम कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायविंग. ठीक आहे, आता हे सगळं हा सगळा सिनेरिओ बघून त्याच्या वडिलांसोबत त्याचे जे भाऊ बहिणी होते तेही आजूबाजूला आले त्याच्या, आणि ते लोकही मोठमोठ्याने ओढायला लागले आणि ते अवतीभोवती एकमेकांच्या म्हणजे फ्लाय करत होते. ठीक आहे, उडू लागले. तर इन शॉर्ट ते खूप सगळे खुश होते की तो जो लहान सीगल होता त्यांनी हिंमत केली आणि शेवटी तो उडण्यामध्ये सक्सेसफुल झाला. ठीक आहे, तर असा सगळं सिनेरिओ झाला. देन ही कम्प्लिटली फॉगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोर अँड कर्व श्रीकिंग श्रीली. तर तिकडे काय म्हटलं आहे, मग तो त्या क्षणी तो जो लहान सीगल होता तो कम्प्लिटली विसरून गेला की त्याला कधी उडायला यायचंच नाही असं.
ठीक आहे, कारण तो तेव्हा एवढा खुश होता की तो उडत होता, मग त्याच्यानंतर तो मोठ्या मोठ्याने ओढत होता, मग त्यांनी मासे वगैरे पकडले, मग तो आता तेच सगळे कामं करत होता ते जे त्याचे आई वडील आणि त्याचे ब्रदर्स आणि सिस्टर्स करत होते. ते तो सक्सेसफुल झाला उडायला आणि त्या क्षणी तो विसरूनच गेला होता की मी उडायला कधी घाबरत पण होतो. ठीक आहे, तो एवढा खुश होता. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओवर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओवर द ओशन. आता तो समुद्राजवळ पण उडायला लागला, इकडून तिकडून तो फक्त खुशी खुशीमध्ये उडतच होता, त्याला काही सुचतच नव्हतं दुसरं. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम विथ लिटिल रिजेस मूव्हिंग ओवर इट अँड ही टर्न दिस बीक साईड वेज अँड कॉड अम्युझिटली. ठीक आहे, तर तिकडे म्हटलं की आता तो सी जवळ जात होता, ठीक आहे, आणि त्यांनी बघितलं की आतमध्ये मासे वगैरे पण होते आणि तो खूप अम्युजली ते सगळं करत होता, म्हणजे खूप प्लेजरेबली, म्हणजे एकदम खुश होऊन ते सगळं करत होता. आणि मग त्यांनी त्याची चोच वगैरे पुन्हा अशी बाहेर वगैरे काढली, थोडी फुलवली, पंख वगैरे पण बाहेर काढत होता, जरा जास्त चांगले तो मूव्ह करत होता आणि मग त्यांनी मासे वगैरे पण पकडायला चालू केलं. ठीक आहे, हे सगळं करण्यात त्याला खूप आनंद मिळत होता आणि तो त्या क्षणी ॲक्च्युली विसरूनच गेलेला की तो कधी उडायला घाबरत पण होता असं. ठीक आहे, तर हे त्याच्यासाठी खूप हा एक मेमरेबल मुमेंट होता आणि त्याचे आई वडीलही त्याला खूप जास्त सहकार्य करत होते, कारण त्यांच्याशिवाय हे पॉसिबलच नसतं झालं. ठीक आहे, तर हा एक प्रकारचा एक प्लॅनच होता त्याच्या आई वडिलांना त्याला उडायला हेल्प करण्यासाठी, इन शॉर्ट. ठीक आहे, हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. तर इथे काय सांगितलं, त्याचे जे भाऊ बहीण होते, जे पॅरेंट्स होते, तेही त्याच्यासोबत सगळीकडे म्हणजे उडत होते. ठीक आहे, आणि इनफॅक्ट ते त्याच्या अगोदरच तिकडे पोचले होते जिथे तो आता पोचला होता तिथे. ठीक आहे, दे वर बेकनिंग टू हिम कॉलिंग श्रीली. ठीक आहे, तर ते त्याला बेकन करत होते, बेकन म्हणजे एक सिग्नल देत होते की आता तू आम्हाला फॉलो कर, म्हणजे कळतं ना त्या लोकांना ऑलरेडी उडायला येत होतं, आता हा नवीन नवीन होता, तर ते लोक तेच बोलवते आम्ही आता पुढे जातो, आम्ही इथे तिथे जातो, तू आम्हाला मागून फॉलो कर. ठीक आहे, ही ड्रॉप्ड हिज लेग टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने त्याचा एक पाय ड्रॉप केला ग्रीन सीवर उभा राहण्यासाठी. हिज लेग सँक इन टू इट, आणि त्याचे जे लेग्स होते ते सँक करायला लागले, सँक म्हणजे हळूहळू बुडायला लागले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. तर तो ओढायला लागला, कारण तो आता हळूहळू बुडत होता, तर मग तो ओढायला लागला आणि अटेम्प्ट करत होता त्याचे विंग्स फ्लॅप करायला. ठीक आहे, बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. पण तो ते काही करू नव्हता शकत, कारण तो आदल्या रात्रीपासून भूकेला होता, म्हणून त्याचं पूर्ण शरीर वीक पडलेलं. ठीक आहे, आणि तो खूप एक्झॉस्टही झालेला, म्हणजे ते गरमही झालेला, मी तुम्हाला सांगितलेलं ना खूप ऊन होतं तेव्हा, मग तो पूर्णपणे एक्झॉस्ट झालेला, त्याची बॉडी पूर्ण एक्झॉस्ट झालेली आणि त्याला काही करून काहीतरी खायला पाहिजे होतं. ठीक आहे, आणि म्हणूनच त्याच्याकडून ते काही एक्सरसाइजेस होत नव्हते, म्हणजे त्याला बाहेर येणं पॉसिबलच नव्हतं, कारण त्याच्या अंगामध्ये काहीच नव्हतं, तो पूर्णपणे वीक पडलेला. ठीक आहे, हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट अँड ही सँक नो फादर. ठीक आहे, मग तिकडे काय सांगितलं की त्याचे जे फीट होते ते खाली खाली जात होते, म्हणजे खाली खाली जाऊ लागले त्याचे पाय, आणि त्याची जी बेली आहे म्हणजे जे पोट आहे ते त्या सीला टच होत होतं आणि तो अजून खाली खाली बुडू लागला. ठीक आहे, ही वॉज फ्लोटिंग ऑन इट अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम अँड देअर बीक्स वर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. ठीक आहे, मग एक प्रकारची त्याच्यासाठी विक्ट्री होती, कारण आता तो पोहूही लागलेला त्या पाण्यात. ठीक आहे, मग त्याची जी फॅमिली होती ती जोर जोरात ओढायला लागली, त्याची तारीफ करायला लागली, त्याला अप्रिशिएट करायला लागले की वा तूही आता आमच्यासारखं शिकलास, तू शेवटी तुझी हिम्मत हारली नाहीस आणि तू आमच्यामधलाच आता एक झाला. आणि मग त्याला जे पण जे जेवण होतं ते त्यांनी त्याला ऑफर केलं. ठीक आहे, डॉग फिश, ठीक आहे, स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश ते त्याला ऑफर केलं त्यांनी. ठीक आहे, त्याचे मी तुम्हाला सांगितलेलं ना की त्याच्या आईने मासे वगैरे पकडलेले, तर ते आता मासे त्याच्या आईने त्याला खायला दिले, समजलं. मग अशा प्रकारे त्यांनी त्याचा टास्क कम्प्लीट केला, तो उडायला पण लागला आणि मग त्याच्यानंतर तो पाण्यात फ्लोटही करू लागला. ठीक आहे, पोहायलाही लागला आणि मग त्याला खूप अप्रिसिएशन भेटलं, खूप तारीफ भेटली त्याच्या फॅमिलीकडून, त्याच्या भाऊ बहिणीकडून. ठीक आहे, अँड ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. मग अशा प्रकारेच त्यांनी त्याची पहिली फ्लाईट केलेली, फ्लाईट म्हणजे उडाना,
म्हणजे उडतो ना आपण पहिल्यांदा ते, तर मग त्यांनी इकडे तेच खूप एक हॅपी एंडिंग दिले की अशा प्रकारे तो उडू लागला आणि मग तो पोहूही लागला पाण्यात, ठीक आहे. आणि मग तेच बघून त्याचे जे फॅमिली मेंबर्स होते, आई वडील होते, भाऊ बहीण होते, तेही खूप खुश होते आणि त्याची खूप भरभरून तारीफ वगैरे करत होते, तेही खूप जोरजोरात ओरडून, ठीक आहे. आता ह्या लेसनमधून आपण काय कन्क्लूड करू शकतो, ठीक आहे. फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी टीचिज अस दॅट द इनर स्ट्रेंथ ऑफ द पर्सन इज ऑलवेज हेल्पफुल इन ओवरकमिंग डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की आपली इनर स्ट्रेंथ आहे, म्हणजे आपला ह्याच्यावर आत्मविश्वास आहे, तो खूप गरजेचा आहे. त्याच्याशिवाय आपण कोणत्याही डिफिकल्ट सिच्युएशन्स आहेत त्याला आपण ओवरकम नाही करू शकत, म्हणजे सामोरी नाही जाऊ शकत आपण कठीणच्या कठीण सिच्युएशन्सला. तर आपल्याला जो आपला आत्मविश्वास आहे तो आपल्याला नेहमी कायम ठेवावा लागतो, ठीक आहे. आणि तेच केल्याने मग कोणतीही सिच्युएशन येऊ दे ती आपण इझिली पार करू शकतो, ठीक आहे. जसं या बर्डचं झालं, अगोदर तो किती घाबरत होता, ठीक आहे, तो जातच नव्हता, इनफॅक्ट तो त्याचे पंख पण पसरवत नव्हता आणि तो उडायचा प्रयत्न पण करत नव्हता, कारण तो ऑलरेडी घाबरलेला. मग त्याच्यानंतर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि ते विश्वास तर आहे पण त्या खाण्याच्या लालचमध्ये ॲटलिस्ट त्यांनी त्याचे पंख वगैरे पसरवले आणि फायनली तो उडू लागला. आणि मग थोड्या काळानंतर तो त्या ग्रीन सीवर जाऊन तो पोहूही लागला. मग हे कशामुळे आलं, त्याच्या इनर स्ट्रेंथमुळे, तो आतून जरा जास्त स्ट्रॉंग झाला, ठीक आहे. त्याच्यामुळेच त्याला सगळं हे पॉसिबल होतं, नाहीतर हे कधीच पॉसिबल नसतं झालं. आणि तो त्याचे जे बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासारखं तो कधीच नॉर्मल नसता बनू शकलं. तर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला, त्याच्या इनर स्ट्रेंथनी त्याला हेल्प केलं, ठीक आहे. तर त्याच्यामुळेच तो ती जी डिफिकल्ट सिच्युएशन होती ती त्यांनी इझिली पार केली आणि तो दुसऱ्यांसारखा खुश होता. आणि ॲट द एंड ऑफ द डे त्याचं सगळे अप्रिशिएट करवते, त्याला प्रेस करवते, म्हणजे त्याची तारीफ करवते, ठीक आहे. तर हाच आता एंड होता चॅप्टरचा. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना कळलाच असेल, कारण एक खूप स्वीट स्टोरी होती आणि इनफॅक्ट आपल्यालाही खूप काही शिकण्यासारखं होतं या स्टोरीमधून, ठीक आहे. आणि काय शिकलं असेल तुम्ही ते तुम्हाला मी सांगितलंच की इनर स्ट्रेंथ खूप इम्पॉर्टंट आहे, आत्मविश्वास इन शॉर्ट, ठीक आहे. कारण जर आत्मविश्वास असला तर तुम्ही लाईफमध्ये काहीही अचीव करू शकतात, नाहीतर मग या सीगलसारखंच तुमचंही होईल. जसं इनिशियल स्टेजला, म्हणजे पहिल्या स्टेजला तो जसा भित्रा होता, तसंच तुम्ही तुमची लाईफ जगाल. सो इनर स्ट्रेंथ ठेवा, आत्मविश्वास ठेवा, नंतर तुमच्या लाईफचं सार्थक होईल आणि तुम्ही खूप पुढे जाल, इनफॅक्ट आणि खूप सक्सेसही मिळेल. ओके.